चैतन्य मोटर्स ओकिनावा आणि इलेक्ट्रिक मल्टीब्रँड पासिंग नॉन पासिंग दुचाकी उपलब्ध असणारे एकमेव विश्वसनीय ठिकाण। दसरा आणि दिवाळी सणानिमित्ताने विशेष ऑफर, बँक लोन तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध। 90 ते 200 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या गाड्या, एक युनिट विजेमध्ये 90 ते 200 किलोमीटर चार्जिंग बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त ई बाईक। प्रोप्रायटर प्रवीण सरोदे आणि बालम सरोदे, ठिकाण घुलेभेळ शेजारी रायतेवाडी फाटा नाशिक पुणे महामार्ग संगमनेर। संपर्क 98574965। पुणे जिल्ह्यातील खाद्य संस्कृतीतील नावाजलेलं नाव म्हणजे धनगरवाडा। तर या धनगरवाड्याची चव आता संगमनेरकरांना चाखायला मिळणार आहे। संगमनेरमध्ये शाखा क्रमांक 9 चं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलंय। धनगरवाडा उद्योग समूहाचे संचालक गणेश गोरे यांचे पुतणे आरव गोरे यांच्या हस्ते या नव्या शाखेचं उद्घाटन झालंय। यावेळी उद्योजक रोहिदास गोरे, घनश्याम हाके, रामनाथ पावसे, दशरथ पावसे, प्रमोद पावसे, अशोक खराटे, संतोष टेळे, उद्योजक हरीश काळे, अशोक गोरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। या दरम्यान धनगरवाडा उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे किशोर गोरे, गणेश गोरे, मनोज गोरे, किरण कोळेकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। तर विविध मान्यवरांनी या धनगरवाडा हॉटेलला शुभेच्छा दिल्यात। हरीश काळे, डिप्रेशन आता आपल्या 8 शाखेच्या आपण संगमनेरकरांच्या सेवेमध्ये 9व्या शाखेचं आज उद्घाटन केलं आहे। तर अपेक्षा आहे ज्या 8 शाखेला प्रेम प्रतिसाद दिला तो या 9व्या शाखेलाही मिळेल। आमच्या येथे धनगरवाडा या हॉटेलचं आजच चांगलं धूमधडाक्यात स्वागत झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे। असाच त्यांच्या पुण्यामध्ये 8 नवीन शाखा आहेत। ही 9वी शाखा संगमनेरमध्ये ओपन झालेली आहे। तरी संगमनेरकरांना आवाहन करते की तुम्ही ह्या शाखेला चांगला उत्तम प्रतिसाद द्या। खरंच माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। एक सामान्य कुटुंबातला मुलगा आज जिल्ह्याच्या बाहेर येऊन पुणे जिल्ह्यामधून ते आलेले आहेत आणि 9व्या शाखेचं उद्घाटन त्यांनी संगमनेर या ठिकाणी चालू केलेलं आहे। असंच मी नाशिक या ठिकाणी चाललो होतो माझ्या व्यवसायाच्या निमित्त, आणि जाताना पाहिलं हा ज्या जल्लोषामध्ये या शाखेचं उद्घाटन होतंय मोह आवरला नाही आणि या ठिकाणी आलो मी। पाहिलं तर खरंच खूप सुंदर पद्धतीने तयारी केलेली आहे आणि अपेक्षा करतो की सर्व संगमनेरकर खूप प्रतिसाद देतील आणि भविष्यामध्ये या किशोर गोरे या तरुणाला फक्त या आता त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवलं आहे। अपेक्षा करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। माझं नाव किशोर मारणार गोरे। आज हे संगमनेर गावात धनगरवाडा शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। धनगरवाडा शाखा ही 9वी ब्रँडचं उद्घाटन झालेलं आहे। आज शाखेचा आजपर्यंत जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे आज 9व्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तरी संगमनेर मला धनगरवाडा शाखेला प्रतिसाद द्यावा आणि पुढच्या शाखेला असाच प्रतिसाद भेटावा अशी तुम्हाला विनंती। मी पावशे बाळासाहेब भाऊ। आजच उद्घाटन झालेलं आहे धनगरवाडा या नवीन शाखेचं। त्याच्या 8 शाखा पुण्यात आहे, नवीन शाखा संगमनेरमध्ये आहे। त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा संगमनेरकरांनी, हीच माझी इच्छा आहे। आणि यांची गोरे चांगलं सहकार्य करावं। मी गणेश बाळा गोरे, संचालक आता धनगरवाडा सर्व महाराष्ट्राचे। आज आपण संगमनेरमध्ये 9व्या शाखेचं उद्घाटन केलं। तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 8 शाखे, आपण जिल्ह्याच्या बाहेर आपण काही शाखा खोललेलं नव्हतं। आज आपण फर्स्ट टाईम जिल्ह्याच्या बाहेर आपण येण्याचा प्रयत्न केला। पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला। तर आज आम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पाऊल टाकलेले, तर आम्हाला असंच धनगरवाडा शाखेचा प्रतिसाद भेटावं। तसेच आपल्या धनगरवाडामध्ये पुण्यामध्ये आपल्या 8 शाखे, पिंपरी चिंचवड असेल, चाकण असेल, हडपसर असेल, वाघोली असेल, मांजरी असेल, वर्तकवाड्या असेल, तर पुण्यातल्या भागांमध्ये आम्हाला सगळ्यात चांगला प्रसिद्ध आहे। लोकांना इथं धनगरवाड्यावरती आल्यावरती खास करून धनगरी पद्धत काय असते, आल्यावरती पोस्टर असतील, धनगरी लोकांचं राहणीमान असेल किंवा धनगरी लोकांचा वेशभूषा काय असेल, इथं पांढरा लावून स्वागत केलं जातं। ते आमच्याकडे आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। छोटीशी घुंगडी बैठक असेल, फॅमिलीसाठी आम्ही जास्त करून प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत असतो। नाही फॅमिलीसाठी कुठल्या शाळे वेगळं शिक्षण आम्ही बनवलेलं आहे। आमच्याकडे खास करून चुलीवरचं काळ मटण बनवलं जातो, ते मसाले आम्ही स्वतः बनवून सगळ्या शाखेनं प्रोव्हाइड करून आमच्या टेस्ट देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही कुठं कुठल्या शाखेत जातो तुम्हाला एकच प्रकारची टेस्ट भेटेल। आता आमच्याकडे मटण असेल, चिकन असेल, मच्छी असेल, खेकडे असेल, गावरान जेवणासाठी आमचं हॉटेल सुप्रसिद्ध आहे। तर माझी संगमनेरकरांना एकच विनंती असेल की जसं तुम्ही पुण्यात
आम्हाला एवढा जोरात प्रसाद दिला जर संगमनेरसाठी आज आम्ही पण नाही विनित तर सर्वांनी खास संगमनेरच्या शाखेला भेट देऊन जेवणाचा एकदा आनंद घ्या बाकीची परत सांगायची गरज पडतच नाही. तुम्ही पुढे पुण्यात गेले महाराष्ट्रात गेले तर तुम्ही धनगडा बघितलं ना तुम्ही जेव्हा शिवाय राहणार एवढी तरी मी खात्री देऊन सांगतो. आणि आज हे जे लोकेशन आहे आपलं हे पुणे नाशिक हायवे जोरगा पावसा टोल नाक्याच्या शेजारशी आपलं लोकेशन आहे. तर आज आपलं उद्घाटन झालं आहे उद्यापासून सर्वांनी जेवणाची सोय पण केलेली आपण सर्वांनी असा प्रतिसाद द्यावा. आम्ही संतोष शिळे संचालक हॉटेल धनगडा उद्योग समूह महाराष्ट्राचे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्यदिव्य असा उद्घाटन सोहळा आपल्या संगमनेर नगरीमध्ये हॉटेल धनगरवाडा या नावाने या ठिकाणी आम्ही एक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. त्या व्यवसायासाठी संगमनेरकरांचं भरभर जसं प्रेम इथून पाठिंबाच्या काळामध्ये राहिलेलं आहे इथून पाठिंबाच्या इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा 100% त्या ठिकाणी राहील अशी मला या ठिकाणी आशा आहे. आपल्या हॉटेल धनगरवाड्याची आज नवी शाखा आपल्या संगमनेरकरांसाठी या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आता आमच्याकडे स्पेशली पाहिलं तर आमचं काळ्या मास्तरातलं मटण असू द्या त्याचबरोबर एकदम गावरान चरचरीत अशा प्रकारचं तरीचा रस्सा असू द्या किंवा चिकन असू द्या बोकडाचं मटण असू द्या बोलायचं मटण असू द्या सर्व प्रकारच्या डिशेस आमच्या धनगरवाड्यामध्ये या ठिकाणी खव्या लोकांसाठी आम्ही या ठिकाणी घेऊन येत आहोत. तरी मी आपल्या सर्व संगमनेरकरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी तुम पाठीमागच्याही काळामध्ये भरपूर प्रेम दिलंय तिथून पुढे असं प्रेम देत राहू. धनगरवाडा हा पुणे जिल्ह्यातील एक नामांकित खाद्य संस्कृतीमधला ब्रँड आहे आणि या हॉटेल धनगरवाडाची चव आता संगमनेरकरांना चाखायला मिळणार आहे. 13 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात हा उद्घाटन सोहळा पार पडला. संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ हे हॉटेल आता खवयांसाठी सज्ज झालंय. पांडुरंग खर्डे, सी न्यूज मराठी, संगमनेर.